केक इंडस्ट्रीमध्ये मराठी युवकांनी आता उडी घेतली. अवघ्या काही लाखात विजय कसबे या मराठी युवकाने कांजूरमार्ग येथे जॉयकस या नावाने केक अँड पेस्ट्रीजचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अशा शॉपचे उद्घाटन शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले. मराठी युवकांनी केवळ नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांनाही व्यवसाय करण्यास मदत करावी असाच काहीसा संदेश कांजूरमार्ग येथे सुरू करण्यात आलेल्या जॉयकस केक अँड पेस्ट्री शॉपच्या माध्यमातून विजय कसबे यांनी दिला आहे. अशा शॉपचे उद्घाटन शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते काल मोठ्या दिमाखात करण्यात आले. केक शॉपच्या ओपनिंगपेक्षा एक मराठी माणूस धंद्यामध्ये पडतो, बिझनेसमध्ये पडतो आणि मला ज्याप्रमाणे सांगितलं मला आनंद वाटला की ही अशी पुढे त्याचे फ्रँचायझी ऑल ओव्हर मुंबईमध्ये ते करणार आहेत आणि कमी पैशांमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस ते चालू करत आहेत. मी यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि स्थानिक आमदार म्हणून मी त्यांनी केव्हाही मला सांगितलं तरी मी आपल्यासोबत हा शब्द मी त्यांना देतो. मी केक कधी टेस्ट करत नाही पण आज केकचं ओपनिंग केलं त्यामुळे मला केकची मी टेस्ट केली आणि मला असं वाटलं की केक जे मोठे ब्रँड आहेत त्यापेक्षाही आज त्याच्या टेस्टला योग्य असा ब्रँड आहे. केकचा हा व्यवसाय अवघ्या काही लाखात विजय कसबे या मध्यमवर्गीय मराठी युवकांनी सुरू केला आहे. त्यामुळे त्याने हा व्यवसाय केवळ गब्बर पैसेवाला वर्गच करू शकतो ही संकल्पना मोडीत काढली आहे. संकल्पना तर एकदम सोपी आहे की जास्तीत जास्त उद्योग वाढावेत महाराष्ट्रामध्ये आणि मराठी माणसामध्ये ती कॅलिबर आणि कॅपेबिलिटी दोन्ही आहे. आपण फक्त प्रॉब्लेम आपला होता की जो फंडिंग आणि फायनान्स हा जो मूळ प्रश्न आहे प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीचा. जेव्हा मी केक इंडस्ट्रीला आता बघितलं, रिसर्च केला, तेव्हा मला कळलं की या इंडस्ट्रीमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि जे दाखवलं जातं मार्केटमध्ये जे हाच आता तुम्ही पेस्ट्री शॉप बघतायत हे 50,000 आणि 1 लाख रुपीजच्या अमाऊंटमध्ये उभं राहिलं आहे आणि यस इट इज पॉसिबल. हेच सेम फ्रँचायझी तुम्ही कुठल्याही मोठ्या ब्रँडची जर घेतली तर तुम्हाला 25 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते. ओके, मग त्याचं तुम्ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय असेल तुम्ही अंडरस्टँड करू शकता आणि 25 लाख किंवा 10 लाख ते 25 लाख ही म्हणजे हा जो बिझनेस आहे केक इंडस्ट्री हा कधी पण एक मोठा एक पैशावाला वर्ग हाच करू शकतो असं एक दृढ कल्पना होती. पण एक आम्ही एक छोट्या फंडिंगमध्ये हा उभा केला आहे आणि ती पूर्ण कल्पनाच सोडून टाकली. तर हा मोठा प्रश्न आहे की आज अनएम्प्लॉयमेंट एवढं आहे की रोजगाराची संधी उभी राहिली पाहिजे. पण ती उभी राहता राहता जर उद्योगच उभे राहिले किंवा उद्योजकच उभे राहिले तर हे आणखी स्ट्रॉंग आणि आणखी फास्ट होऊ शकतं. त्यामुळे 50,000 हे जे माझं आहे ते सगळ्या मीडियाला आज माहिती आहे की 50,000 रुपीजमध्ये मी फ्रँचायझी देतो आहे. फक्त एवढीच भावना आहे की एक मिडल क्लासचा मुलगा किंवा मुलगी कमी पैशामध्ये सुद्धा बिझनेस करू शकतात जर त्यांच्याकडे कॅलिबर आणि कॅपेबल असेल तर. आज राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे या बेरोजगारांना व्यवसायांची दारे उघडी करीत अवघ्या 50,000 फ्रँचायझी देण्याचा संकल्प जॉयकसने आखलाय. मुलांना आम्ही तिथे ट्रेनिंग देतो त्यामुळे वी हॅव व्हेरी ट्रेन स्टाफ आणि आम्ही वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर ऑल द महाराष्ट्र. आमचे एक गोल आहे, एक छोटंसं गोल आहे की आम्ही 100 फ्रँचायझीज याच वर्षी कम्प्लीट करतोय. जेव्हा आम्ही असं सांगितलं की आम्ही 100 फ्रँचायझीज महाराष्ट्रात देतोय आणि ते पण 50,000 रुपीजमध्ये तेव्हा खूप इन्क्वायरी झाल्या आम्हाला. काही लोकांना वाटलं हे पॉसिबल नाही आहे पण जेव्हा आज लोक हा येऊन प्रोजेक्ट बघतायत जेव्हा मी त्यांना हे दाखवतो की यस इट इज पॉसिबल तर आज आम्ही तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आमच्याकडे भरपूर इन्क्वायरीज येत आहेत. आणि याच्यातून एवढंच समजतं मला की माणसांना लोकांना संधी हवी आहे ती त्यांना आज मिळते आणि त्या संधीचं ते सोनं करतील. फ्रँचायझी घेणे इच्छुक कोण असेल महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी मिस्टर कुणाल सोनवणे यांना कॉन्टॅक्ट करावा. त्यांचा नंबर आहे 8169752205. आय रिपीट, कुणाल सोनवणे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फ्रँचायझी संदर्भात. त्यांचा नंबर आहे 8169752205. आणि अजून एक नंबर आहे मिस्टर विशाल मस्के यांचा,
त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता 8097782192 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जास्तीत जास्त फ्रँचायझीज येऊ द्या, हे माझ्यासाठीच फायदेमंद नाही आहे, तर जास्तीत जास्त उद्योग वाढतील महाराष्ट्रामध्ये. आणि मी खूप पॉझिटिवली बघतो आहे आणि त्या हिशोबाने माझे स्ट्रॅटेजीज अँड प्लॅन आम्ही एव्हरीडे वी आर वर्किंग आउट. ओके, थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल आणि टू थँक्यू फॉर बिकमिंग अ पार्ट ऑफ दिस जॉयकस. अँड वी आर ऑलवेज लुकिंग फॉरवर्ड फॉर टू मोर अँड मोर हॅपीनेस. म्हणजे जॉयकस म्हणजे हॅपीनेस. सो आनंद आम्हाला महाराष्ट्रात पसरवायचा आहे. यावर्षी आय अगेन कमिट की 100 फ्रँचायझीज तुम्हाला दिसतील. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.